नागपूर येथील विधानभवन जवळील वसंतराव नाईक चौकात काल दिनांक अठरा रोजी वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना बंजारा कौशल्य आणि तांडा सुधार सोसायटी बाटी भटके विभक्त युथ फ्रंट यांच्या संयुक्त विद्यमाने हरित क्रांतीचे जनक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक यांची चाळीसवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आत्माराम चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण सभापती प्रगती पाटील राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेल्च विदर्भ अध्यक्ष राजेंद्र बडिये प्राध्यापक वसंत पवार दुलीचंद राठोड बेबी राठोड विनाद जाधव नायक बाबाराव राठोड पिरू राठोड उदय राठोड तसेच समाजातील सर्वच संघटनेचे प्रमुख उपस्थित होते महानायकांनी मुख्यमंत्री काळात केलेले कार्य महाराष्ट्र मर्यादित नसून देशाच्या हिताचे होते त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा सर्वच समाजात प्रसार करण्यासाठी सर्वप्रथम समाज बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे असे प्रमुख अतिथींनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोविंद राठोड राजभाऊ चव्हाण सुजित चव्हाण मनोज राठोड प्रेमचंद्र राठोड कुंदन शेरे गजानन राठोड वंदना चव्हाण जयश्री राठोड संगीता राठोड कैलास जाधव प्रशांत नाईक संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आणि समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज राठोड यांनी आभार प्रेमचंद्र राठोड यांनी तर सूत्रसंचालन किशोर जाधव यांनी केले महाराष्ट्र दर्पण साठी खिमेश बडिये नागपूर